पुण्यामध्ये ड्रंक एंड ड्राइव्ह प्रकरणातली, आता या प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीवर संज्ञान म्हणून खटला चालवण्यासंबंधीचा अर्ज बालहक्क न्यायालयामध्ये विचाराधीन आहे, यावर आज सुनावणी होणार आहे. याआधी प्रकरणातल्या आरोपीला कोर्टानं 14 दिवसांसाठी बालसुधारगृहामध्ये रवानगी केली होती. आज जर कोर्टानं त्याला संज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी दिली तर त्याला तत्काळ अटकही होऊ शकते. दरम्यान या प्रकरणातील विशाल अग्रवालची पोलीस कोठडी आता संपणार आहे, त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, त्यामुळे आता विशाल अग्रवाल यांच्याबाबत कोर्ट काय निर्णय घेत आहे हेही पाहणं महत्वाचं आहे. पुणे ड्रंक एंड ड्राइव्ह प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या मित्रांची चौकशी आता होणार आहे. आरोपीच्या मित्रांना आणि त्यांच्या पालकांना आज चौकशीला बोलवलं जाईल. याशिवाय येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. यासाठी पुणे पोलिसांची एक खास टीम तयार करण्यात आली आहे. ड्रंक एंड ड्राइव्ह प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ लावणं, मेडिकल चेकअप प्रोसेस संथ पद्धतीनं केल्याबद्दल पोलिसांची चौकशी सुद्धा होण्याची आता शक्यता वर्तवली गेली आहे. पुणे ड्रंक एंड ड्राइव्ह प्रकरणातील एक मोठी अपडेट हाती येते. या प्रकरणातील आरोपीच्या गाडीची आता फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार आहे. गाडीचा वेग, मर्यादा, गाडीतील कॅमेरेही तपासले जाणार आहेत. अपघातानंतर गाडीच्या स्थितीचा फॉरेन्सिक पथकानं आढावा घेतलेला आहे. याबाबतचा अहवाल लवकरच फॉरेन्सिक पथकाकडून सादरही केला जाणार आहे. आणि याच प्रकरणामध्ये आज पुण्यामध्ये 3 ठिकाणी आंदोलनं होणार आहेत. आमदार रवींद्र धनगेकर पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत आणि या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांचं निलंबन करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे, तर तिकडे पब मालक सुद्धा आज आंदोलन करणार आहेत. कल्याणीनगरमधल्या घटनेनंतर पुण्यातल्या सर्वच पबवर पोलीस कारवाई करतायत. पब वाचवण्यासाठी पब मालकांचं राजा बहादूर मिल इथं आंदोलन आज होणार आहे.